तर संजय राऊतांच्या ट्विटवर आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. भाजपने या ठिकाणी संजय राऊतांना हे उत्तर दिलेलं आहे. संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो ट्विट करत गंभीर आरोप केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून संजय राऊतांच्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कसिनेमधील फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता संजय राऊतांच्या ट्विटरवर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तर संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपने देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. भाजपने नेमकं काय म्हटलंय आपण पाहणार आहोत. मात्र आता पाहतोय की या ठिकाणी हा फोटो आता भाजपकडून ट्विट करण्यात आलेला आहे. फरहान अख्तर यांच्या मागे आदित्य ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच फोटोवरून आता भाजपने संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर आहे. असो ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय त्यांची दृष्टी त्या पलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजू भाऊ, आदित्य ठाकरेच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की, असा खोचक सवाल या फोटोच्या माध्यमातून भाजपने संजय राऊत यांनी केला. तर संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो ट्विट करत गंभीर आरोप केल्यानंतर आता संजय राऊतांना भाजपने हे जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. आदित्य ठाकरे यांचा हा फोटो भाजपकडून ट्विट करण्यात आलेला आहे आणि संजय राऊतांना याच फोटोवरून आता भाजपने खोचक सवाल केलाय. भाजपने नेमकं काय ट्विट केलंय ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळले नाही. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय त्यांची दृष्टी त्या पलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजू भाऊ, आदित्य ठाकरेच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की, असा खोचक सवाल या ट्विटच्या माध्यमातून या फोटोतून भाजपने संजय राऊत यांना केला. तर संजय राऊत यांनी मकाऊमधील चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो ट्विट केल्यानंतर आता भाजपने देखील आदित्य ठाकरे यांचा एका हॉटेलमधील फोटो ट्विट केलेला आहे. यामध्ये आपण पाहतोय की फरहान अख्तर अभिनेता त्याचबरोबर फुटबॉलपटू देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नुकताच मुंबई दौऱ्यावर असतानाचा हा फोटो आहे आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये एक ग्लास आहे आणि त्याच आधारावर आता भाजपने संजय राऊत यांना हा खोचक सवाल केलेला आहे. संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कसिनोमध्ये जुगार खेळल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये काय, असा खोचक सवाल भाजपने संजय राऊत यांना विचारला. तर भाजप आणि संजय राऊत अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये सध्या ट्विटर वॉर रंगल्याचं आपण पाहू शकतोय. आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये काय, असा खोचक सवाल आता भाजपकडून अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे आणि संजय राऊत यांना हा सवाल केला. तर संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केलेला आहे आणि यामध्ये कसिनोमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे जुगार खेळत आहेत, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय आणि हे तेच आहेत ना, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आदित्य ठाकरे यांचा हा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या हातात एक ग्लास पाहायला मिळतोय आणि त्या ग्लासमध्ये नेमकं काय आहे, असा खोचक सवाल यावेळी भाजपकडून संजय राऊत यांना विचारण्यात आलाय. तर हे दोन्ही फोटो आपण पाहतो आहोत. एकीकडे आपण पाहतोय की चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे आणि कसिनोमध्ये ते जुगार खेळत आहेत का, असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी विचारलाय. तर दुसरीकडे आपण पाहतोय की भाजपकडून देखील आता संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये एक ग्लास आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ग्लासमध्ये नेमक्या कोणत्या ब्रँडची व्हिस्की, असा खोचक सवाल आता भाजपकडून संजय राऊत यांना विचारण्यात आलाय. तर भाजप आणि संजय राऊत अर्थात ठाकरे गटामध्ये जोरदार ट्विटर वॉर सध्या रंगलेला आहे आणि दिवाळीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या परिवारासह परदेशवारीवर होते आणि त्या परदेशवारीमध्ये असतानाच ते एका कसिनोमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी जुगार खेळला, असा गंभीर आरोप या ठिकाणी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. कसिनोमध्ये जुगार खेळणारे महाशय कोण, असा खोचक सवाल
संजय राऊत यांनी विचारला आहे आणि बावनकुळे यांचा फोटो देखील संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे आणि त्याच ट्विटला आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. भाजपनं देखील आदित्य ठाकरे यांचा एक फोटो ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये नेमक्या कोणत्या ब्रँडची व्हिस्की असा खोचक सवाल भाजपनं संजय राऊत यांना विचारला. तर हे दोन्ही फोटो आपण पाहतो आहोत, एकीकडे संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला फोटो, तर दुसरीकडे आपण पाहतोय की भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करण्यात आला. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय की भाजपनं हा फोटो ट्विट केलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलंय की आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय त्यांची दृष्टी त्या पलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजू भाऊ, आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की असा खोचक सवाल यावेळी भाजपकडून विचारण्यात आलाय. तर राज्यामध्ये जोरदार राजकारण सध्या या दोन्ही फोटोवरून पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा फोटो ट्विट केलेला आहे. मकाऊमधील कसिनोमध्ये जुगार खेळणारे हे महाशय तेच आहेत का असा खोचक सवाल यावेळी विचारण्यात आलाय. तर संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांचा फोटो ट्विट करून जोरदार आरोप केल्यानंतर आता भाजपकडून देखील आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये एक ग्लास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की असा खोचक सवाल भाजपनं संजय राऊत यांना विचारला आहे.